कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. ताई पाणी आणा ना, पाणी आणा, लवकर आणा प्लीज. पाणी आण बाई, पाणी आण लवकर. काय झालं माझ्या भेकीला? तुम्ही रडू रडू नका. हे शब्द का नाही, दुसऱ्यांची पाप हिला भोगायला लागतात. म्हणजे असं का म्हणताय तुम्ही? ती आली आण व नवीन चारूबाई, तिनं तिनं घरातल्या सध्या परंपरा बदलल्या आणि सगळे संकट माझ्या लेकीवर आले. Thank you.
बसा बसा तुम्ही काय हो चला लक्ष द्यायचं ना हे घ्या पाणी प्या शांतपणे लागलं नाही ना अहो मला काय लागणार आहे तुम्हाला काही लागलं नाही ना तुम्ही ठीक आहात ना करचटलं नाही ना कुठे हे बरं आहे उलटी गंगा एकतर तुम्ही पळत आला एवढं सनकत तुम्हाला काय झालं असतं म्हणजे मलाच विचारतोय लागलं नाही ना म्हणून मग काय करणार मी तुमचं अजिबात लक्ष नव्हतं मी बघितलं तर तो गाडा तुमच्या दिशेने येत होता आणि इतकी घाबरले तुम्हाला इतक्या हाका मारले मी अधिपती पण या ढोल ताशांच्या आवाजात तुम्हालाही काही कळत नव्हतं मला काही सुचलंच नाही मी धावत सुटले तुमच्या दिशेने पण आज परत एकदा तुम्ही आमच्या मदतीला धावून आला बरं काय तुम्ही नसता तर तो गाडा 100% माझ्या अंगावरच गेला असता तुम्ही संकटात असल्यावर मी काय शांत बसणार आहे लक्षात ठेवा मास्तरींबाई आमचा जीव तुमच्या जीवात आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवाची काळजी घ्यायला लागणार माझं जाऊ दे तुम्ही ठीक आहात ना मगाशी असे गोंधळलेले वाटत होता तुम्ही अहो तुम्ही एवढ्या जोरात धक्का दिला मला काय कळलंच नाही एकदम काय झालं मी बरा आहे का कसं फिरलोच एकदम तुम्ही जोरात धक्का दिला म्हणजे मला काही सुचतच नव्हतं ऐनवेळी जे सुचलं ते केलं मी पण ऐनवेळी तुम्हाला खरंच लय भारी सुचते बरं काय असं जमाय पाहिजे पण इथून पुढे एक गोष्ट लक्षात ठेवा का अधिपती लक्ष द्या इकडे मी काय सांगते कायम आजूबाजूला लक्ष ठेवायचं कधीही कुठूनही संकट येऊ शकतं आपण सावधगिरी बाळगायला हवी कळलं का आता शाळा सुरू करू नका विसर्जन संपल्यावर काय सांगते मी स्वतःची काळजी घेत जा तुम्ही बी मी काय काळजी घेणार आहे आधी तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या असं नाही ते म्हणजे कसं आधी कोंबडी का आधी अंड त्याच्यातलं भावा काय झालं आणि तुम्ही दोघ इकडे बसलात अरे भावा बोल वहिनी प्लीज सांगाल का काय झालंय अहो अधिपती तिकडे कोणाशी तरी बोलत उभे होते आणि माझं लक्ष गेलं तर एक मोठा गाडा त्यांच्या दिशेने येत होता यांचं लक्षच नव्हतं Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री